सुरुवातीला संचलनामध्ये ही मुलं मानवंदना देतील. रायगड जिल्हा तिचे औद्योगिक शहर म्हणून मान्यता आहे. हे स्पर्धक मानवंदना देत आहे होत आहे. यानंतर गणपतीपुळे पावस ही देवस्थाने प्रसिद्ध आहेत आणि रत्नागिरीला अतिशय सुंदर असा सागरी किनारा लाभला आहे. रत्नागिरीचे स्पर्धक खेळाडू मान्यवरांना मानवंदना देत आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गामधील मालवण देवगड हापूस तर प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर दशावतार कीर्तन या लोककलाही प्रसिद्ध आहेत. सिंधुदुर्गचा धनगरी नृत्यही प्रसिद्ध आहे. यानंतर मध्यवर्ती कार्यालय मुंबई याचे खेळाडूंना मानवंदना देतील. भंडारदरा हॉलिडे रिसॉर्ट हे येथील प्रसिद्ध ठिकाण आहे आणि त्याचबरोबर ऊस, बाजरी, ज्वार, व्हीट यासाठीही अहमदनगर प्रसिद्ध आहे. औरंगाबाद भारताचा सर्वात लार्जेस्ट थर्मल पॉवर प्लांट जिथे आहे ते चंद्रपूर. सुरुवात करावी. स्पर्धेच्या उद्घाटनाचा एक भाग म्हणून हा ध्वज फडकवला जातो. हे या ध्वजाच आरोहण केलं जात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी महोत्सवाच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत कायम ठेवू, तसेच आमच्या विचारांचा सन्मान व गौरव होईल अशा ईर्षेने या क्रीडा महोत्सवी यशस्वी करू अशी आम्ही प्रतिज्ञा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.